संजय शुक्ला यांच्या हस्ते वादग्रस्तांच्या टीमला बक्षिसाची रक्कम प्रदान. कालगाव येथील अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणी तपास कार्यात पोलीस यंत्रणेला अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेने केलेल्या सहकार्याची दखल घेऊन रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी 25,000 रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. कलापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला यांनी ही रक्कम संस्थेला प्रदान केली आहे. यावेळी कलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळा कुंभार हे देखील उपस्थित होते. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या फ्रंटलाईन सदस्यांसोबत अध्यक्ष गुरुनाथ साठेलकर आणि विजय भोसले यांनी या रकमेचा स्वीकार केला. कारगावचे ग्रामस्थ सुनील मुसळे आणि नरेंद्र मुसळे यांचं देखील पोलीस यंत्रणेला अतुलनीय सहकार्याबद्दल यावेळी कौतुक करण्यात आलं. दैनंदिन घडामोडीत पोलीस यंत्रणेला आपल्या अमूल्य वेळ देणाऱ्यांचे कौतुक केल्यानं समाजातील इतर घटकही अशा वेळी प्रसंगात पुढाकार घेतील असा विश्वास या निमित्तानं शुक्ला यांनी व्यक्त केला आहे. 18 डिसेंबर रोजी खारगाव या गावामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अतिशय दुःखद असा प्रसंग घडवला. या दुःखद प्रसंगामध्ये तिचा मृत्यू देखील झालेला आहे. या प्रसंगी अपघातग्रस्त पथक त्याच्या सर्व सदस्यांनी आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन तात्काळ त्या ठिकाणी हजर झाले. सदरचे गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये मुलाची मदत या पथकातर्फे झालेली आहे म्हणून माननीय पोलीस अधीक्षक श्री घारगे साहेब यांनी सदर पथकाला 25,000 रुपयाचं बक्षीस दिलेलं होतं त्याचं यावेळी प्रदान करून आभार व्यक्त करण्याचा प्रयत्न रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आलेला आहे. तसेच सदरच्या गुन्ह्यामध्ये सुनील मुसळे आणि नरेंद्र मुसळे या स्थानिक गावकऱ्यांनी देखील मुलाची मदत केलेली होती त्यांचा देखील सत्कार आज रोजी करण्यात आलेला आहे. कोणत्याही गुन्ह्याचा तपास करण्यासाठी फक्त पोलीस यंत्रणा पुरी पडत नाही तर त्यासाठी समाज माध्यम पुढे आल्यानं सकारात्मक परिणाम दिसून येतो हे या घटनेनं सिद्ध झाले असल्याचं सांगत अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेला अजूनही सक्षम करण्यासाठी मदत साहित्य आणि आधुनिक उपकरणं देणार असल्याचं प्रतिपादन शुक्ला यांनी यावेळी केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTV ची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192 26 69 12 72 76 47 38 54.